उपनगर पोलीस स्टेशन यांनी चौका चौकात तसेच मंदिरांमध्ये सीसीटीव्ही फुटेज लावण्याबाबतचे वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन व केलेल्या मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशनच्या हद्दीत तसेच नाशिक शहर परिसरातील मंदिर व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उपनगर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या मंदिरातील चोरीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी हे करीत असताना त्यांना सदर गुन्ह्यात साईबाबा मंदिर डीजीपी नगर व साईबाबा मंदिर शिवनगर बोदले नगर येथील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले व सदर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध होण्यास मदत झाली व गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त बातमीदारांना माहिती देऊन सदर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने सदर आरोपींचा शोध घेण्यास मदत झाल्याने चौका चौकात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची योजना सुरू आहे. तसेच त्या अनुषंगाने प्रतिष्ठित व्यक्ती व नगरसेवक यांनी स्वतःहून सदर कार्यात सहभाग घेऊन सीसीटीव्ही लावण्याचे आश्वासन दिले असून त्याचेही काम सुरू आहे. वरील गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, परिमंडळ 2 नाशिक शहर, पोलीस उपायुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, उपनगर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून उपनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव, जगदाळे, सुनील कोकाटे, काशीनाथ गोडसे, अनिल शिंदे, किरण देशमुख, विलास गीते, समीर चंद्रमोरे, प्रजित ठाकूर, महेंद्र जाधव, अमोल टिळेकर, भागवत यांनी अतिशय कुशल कामगिरी करून नाशिक शहरातील उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत मंदिरात चोरी करणारे आरोपी सूरज दिलीप बागुल वय 24 राहणार ब्रिजनगर B5 वैभव लक्ष्मी अपार्टमेंट जुना साईखेडा रोड जेल रोड यास अतिशय शिताफीने पकडून त्यास सदर गुन्ह्यात अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गोडसे हे करीत असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास चालू आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सीसीटीव्ही बऱ्याच ठिकाणी आपण रोटरी क्लब आणि इतर संस्था यांच्यामार्फत काही वैयक्तिक लावून घेतलेले आहे. त्यासाठी माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल साहेब, पोलीस उपायुक्त कोकाटे साहेब आणि साहेब पोलीस आयुक्त ठाकूर साहेब यांनी ज्या सूचना दिलेल्या आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, त्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज लावावे असे आपण प्रयत्न केलेले आहे. आणि या प्रयत्नातून एक उपनगर नाका या ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले आहे. नवीन आता काही लोकांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांनी प्रोत्साहन देऊन आणखी सीसीटीव्ही फुटेज या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लावण्यात येत आहे, जेणेकरून आपल्या चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरी किंवा इतर काही चेंज स्नॅचिंगसारख्या घटना या बऱ्याच त्याच्यामध्ये आपल्याला घट दिसून येते. 22 तारखेला एक बोदले नगर, DGP नगर या परिसरातील साईबाबा मंदिर, इतर मंदिरांमध्ये 2-3 ठिकाणी चोरी झाली होती. आणि ह्या चोरीमध्ये त्या ठिकाणी असलेलं जे CCTV फुटेज आहे, ते CCTV फुटेज त्या तक्रारदारांनी आमच्याकडे दिलं होतं आणि त्याच्या आधारे आमचा DB स्टाफ, आमचे PSI जाधव, PSI शिंदे व इतर यांनी आरोपीचा शोध घेतला त्या CCTV फुटेज मुळे. आणि सूरज दिलीप बागुल वय 24 राहणार मोरेवाडा या आरोपीस अटक केलेली आहे. जे फुटेज आहे त्यामध्ये दिसलेलं वर्णन आणि त्याप्रमाणे शोधून आलेला आरोपी, यामुळे आपल्याला असं दिसून येतं की CCTV जिथे जिथे लावलेले आहे त्यामध्ये गुन्हे कमी करण्यामध्ये, घट करण्यामध्ये, तसेच आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये बरीशी मदत होते. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी CCTV वापर आपल्या दुकानात, घरी, मंदिर जे काही असेल त्या ठिकाणी करावं अशी आपण या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करत आहोत. या गुन्ह्यामध्ये जे दानपेटी गेलेली आहे आणि दानपेटीपैकी एकूण 4,000 रुपये रक्कम त्याच्याकडून मिळून आलेली आहे. उर्वरित रक्कमीचा शोध चालू आहे. आणखी त्यांनी मंदिर चोरीमध्ये तो सहभागी आहे, आणखी त्याच्यामध्ये कोणी आरोपी आहे का, या संदर्भातसुद्धा तपास चालू आहे.